पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये गरुड आणि एका सापाच्या संघर्षाचे काही अफलातून फोटो नागपुरातले पक्षीमित्र नितीन मराठे यांनी टिपलेत. नागपूरच्या जवळ असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या खुर्सापार गावाजवळ 9 जूनला त्यांनी हे फोटो टिपलेत. सिल्लारी खुर्सापार या मार्गावरती त्यांच्या गाडीसमोर अचानक एक गरुड खाली आला आणि त्यानं जमिनीवरून जाणाऱ्या सापाला अलगद पकडून जवळच्या झाडावर नेलं. त्यानंतर या क्रेस्टेड सरपंट इगल, ज्याला मराठीमध्ये तुर्रेवाला गरुड आणि स्ट्राइप्ड किल बॅक स्नेक अर्थात मराठीत आपण त्याला नानेटी म्हणतो, या बिनविषारी सापातला संघर्ष सुरू झाला. गरुडानं चोचीनं सापावर अनेक प्रहार केले. सापानंही गरुडानं तोंड उघडताच त्याच्या जिभेला दंश करून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. किस ऑफ डेथ अशा कॅप्शननं मराठ्यांनी हा अफलातून फोटो टिपलाय. गरुडाच्या चोचीनं घायल झालेल्या सापाचा संघर्ष 20 मिनिटांनंतर अखेर संपला आणि गरुडानं या सापाला भक्ष्य केलं. गरुड आणि साप यांच्यातल्या लढतीतले हे अनेक क्षण मराठ्यांनी अगदी झटपट कॅमेराबद्ध केले. खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी फोटोंची ही झलक. गरुडाला जेव्हा शाश्वता झाली की त्याला आता डिस्टर्ब होणार नाही, त्यांनी त्या सापाला थोडंसं खाण्यासाठी सुरुवात केली. तेवढ्या याच्यात त्याची पकड थोडी ढिली झाल्यामुळे त्या सापांनी प्रतिकार करायसाठी आपलं तोंड उघडलं. साप पूर्ण मेला नव्हता. गरुडांनी त्याला चावा घ्यायचा प्रयत्न केला पण सापांनी पूर्ण आपलं शक्तीपणाला लावून त्याच्या जिभेला चावा घेतला. त्याला मी किस ऑफ डेथ असं अप्रोप्रिएट नाव वाटतंय म्हणून त्याची टायटल दिली आहे त्या फोटोला. आणि हा फार दुर्मिळ असा फोटो आहे की इतक्या गेल्या बरेच वर्षापासून फोटोग्राफी करतोय पण हा असा योग पाहायला कधी मिळाला नव्हता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.